भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांनी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला त्यांचा कार्यकाळ येत्या आठ नोव्हेंबरला समाप्त होणार आहे भावी सरन्यायाधीश म्हणून त्यांनी जस्टिस डी वाय चंद्रचूड यांचे नाव सुचवले तर जाणून घेऊया के कशी केली जाते या पदासाठी नियुक्ती नमस्कार मी आयुषी जुनमने आणि तुम्ही पाहताय शॉर्ट न्यूज मराठी प्रोटोकॉलप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांना सी जी आय म्हणून नियुक्त केले जाते सीजीआय नियुक्तीची औपचारिक शिफारस तत्कालीन कडून निवृत्तीच्या तारखेच्या अंदाजे एक महिना अगोदर मागितली जाते न्यायाधीशांची सिनियरिटी ही त्यांच्या वयानुसार नाही तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून किती वर्षे काम केले यावरून ठरवली जाते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून एकाच दिवशी दोन न्यायाधीशांनी शपथ घेतल्यास प्रथम शपथ घेणाऱ्या न्यायाधीशांना सीजीआय म्हणून घोषित केले जाते न्यायालयाच्या सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तीच्या शिफारसी या विद्यमान आयद्वारे कायदा आणि न्याय मंत्रालयाला अधिकृतपणे कळवल्या जातात ज्यानंतर विद्यमान मेमोरँडम ऑफ प्रोसिजरनुसार पंतप्रधानाशी संवाद साधतात पंतप्रधान शिफारसीनुसार राष्ट्रपतींना सल्ला देतात आणि त्यानंतर कार्यकारी प्रमुख भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्त्या करण्यासाठी कलम एकशे चोवीस दोन अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार नियुक्ती करतात सरकारची भूमिका शिफारसी मिळवण्याच्या औपचारिक प्रक्रियेपर्यंत मर्यादित आहे तत्कालीन आय चार ज्येष्ठ न्यायाधीश यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये समावेश असतो प्रक्रियेनंतर दुसरे सर्वाधिक ज्येष्ठ न्यायाधीश आय म्हणून कारभार स्वीकारतात जेव्हा हे पद रिक्त होणार असेल तेव्हा दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश कोण असतील याचे मूल्यमापन करून आय पदासाठी उत्तराधिकाराची श्रेणी सहज ठरवता येते इंदिरा गांधींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात दोन वेळा ज्येष्ठतेच्या प्रोटोकॉलला अपवाद दिसला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा या आणि अशाच दर्जेदार माहितीसाठी शॉर्ट न्यूज मराठीला सबस्क्राईब करा